दीनांचा कैवारी तुझा कृपेची ते आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू भाव पाव आता देवराया तूच विघ्नहारी दीनांचा कैवारी तुझा कृपेची ते आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू भाव पाव आता देवराया भाव पाव आता देवराया हो जळी स्थळी मी पाषाणी हातावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हातावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपथ मला लागली चिंता जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी वेलकम सर चला सर चला सर 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 एक प्रश्न आहे सर एक प्रश्न आहे साइड 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 आपल्या तरुण आणि तडपधार उद्योजकांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत श्लोक दशपुत्रे यांना आई बाबा हल्ली चिल्लर पण फार जमा होत नाही आई बाबा त्याला शोका गडीवर येतोय भाई श्लोकाची टीव्ही वर चला लवकर अगे थांब हे संपव आधी हो ते नंतर संपेल ना अग आजी चल शोका गडीवर आलाय अरे हो चल अरे अरे कुठे अरे आणि आज ते तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनले तर स्वागत करूया रॉयसन कंपनीचे सीईओ श्लोक दशपुत्रे यांचा सर तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू वेलकम सर तुम्ही मला सारखं सर सर का म्हणताय मी म्हातारा वाटतो का तुम्हाला तुम्हाला म्हातारा म्हणायचं कोण डेअरिंग करेल सर आणि नाहीतरी तुम्ही मोस्ट एलिजिबल बॅचलर आहात ना जोक्स अपार्ट तर तुम्ही चॅटवेल या सोशल नेटवर्किंग साईटमधून इतकं मोठं यश मिळवलं आणि ते पण एका छोट्या खेडेगावात न येऊन ते कसं गाव लहान मोठं असलं तरी बुद्धिमत्ता लहान किंवा मोठी नसते माणसाला जे काही मिळतं ते त्याच्या मेहनत आणि कष्टाच्या बळावरती मिळतं तुम्ही जर आज सगळीकडे नजर टाकली तर देशा परदेशामध्ये अगदी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती चांगली चांगली माणसं ही भारतीय आहेत आणि छोट्या छोट्या गावांमधून पुढे गेलेली हो सर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या प्रत्येक माणसाला आपल्या जमिनीचा आपल्या गावचा अभिमान आहे मलाही माझ्या हरिपूरचा अभिमान आहे अर्थात कामाच्या व्यापामुळे जाणं होत नाही बरेच दिवस पण मातीची ओढ काही तुटत नाही ती प्रत्येकाला असते हरिपूरला माझ्या गावी माझे आई वडील असतात माझा एक मोठा भाऊ आहे माझी वहिनी आहे आणि त्यांचं एक छोटस पिल्लू आहे ग्रेट ग्रेट पण तुम्ही अजून सिंगल आहात ना
जोडीदार आहे पण सांगायचं नाहीये. नाही नाही असं काही नाहीये. गेली कित्येक वर्ष माझी एक जोडीदारीणी आहे आणि आम्ही सोबत असतो. मी तिची पाठ कधी सोडत नाही आणि पुढची काही वर्ष ती माझ्या सोबत असेल आणि ती जोडीदारीण म्हणजे माझी मेहनत. हो म्हणूनच चॅटवेलवर सर्वात जास्त फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला येतात ना. मला वाटतं तुम्ही आज मला चतुर्भुज करून सोडणार असं ठरवलंय. असो पण हे लोकांचं प्रेम असतं आणि जेव्हा एखाद्या मोठ्या पदावरती कोणी तरुण व्यक्ती असेल तर ऑफकोर्स हे प्रेम मिळतं. आणि याच्याही पलीकडे जाऊन आम्ही आता आमच्या कंपनीने एक नवीन फीचर, एक नवीन ऍप लॉन्च केलंय. त्याचं नाव आहे हेल्प अ फ्रेंड. या ऍपद्वारे तुम्ही अनोळखी व्यक्तींना सुद्धा मदत करू शकता आणि त्यांच्याशी संवादही साधू शकता. हेल्प अ फ्रेंड, अरे छान, खूपच छान. पण आम्हाला थोडं तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल माहिती हवी आहे, तर आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूया का? काय झालं, घाबरलात? माझ्या चेहऱ्यावर ना मी घाबरलो असं वाटतं का तुम्हाला? हा पण जेव्हा एखादी सुंदर व्यक्ती रॅपिड फायर राऊंड घेते तेव्हा जर अशी भीती वाटते मला. ओके, चहा की कॉफी? कॉफी. नाटक की सिनेमा? संगीत मैफल. नाटक की सिनेमा, एक काहीतरी. नाटक. सुट्टी बीचवर की डोंगरावर? डोंगरावरती. थोडासा पर्सनल प्रश्न, हरिपूर की मुंबई? दोन्ही. देव आणि दैव की कष्ट आणि कर्म? कष्ट आणि कर्म. आम्ही असं ऐकलं की हरिपूरला तुमचे वडील पुजारी आहेत म्हणून आणि हरिपूरचं देवस्थानही जागृत आहे, आणि असं असूनही तुमचा चॉईस कष्ट आणि कर्म आहे. बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारलात. तुम्ही म्हणालात तेही बरोबर आहे की माझं कुटुंब गेली कित्येक वर्ष हरिपूर नावाच्या एका गावामध्ये एका मंदिरात पौरोहित्य करतो. असं असलं जरी तरी माझा देव आणि दैव या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही. खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन की तुम्ही हा प्रश्न मला विचारलात. या निमित्ताने मला तमाम तरुणांना हे सांगायचं की देव आणि दैव या गोष्टींवरती विसंबून जर तुम्ही काही करणार असाल तर तुम्ही यशापासून लांब जाता. या गोष्टी तुम्हाला आळशी बनवतात. जर कुठली गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर ती गोष्ट तुमची मेहनत, तुमचं सातत्य आणि तुमचे कष्ट. तुमच्याकडे मेहनत करायची तयारी असेल, बुद्धिमत्ता असेल, सातत्य राखायची तयारी असेल तर देव आणि दैव या गोष्टींचा आधार घेण्याची तुम्हाला गरजच नाही. अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर मी देवाला मानत नाही. मुळात देव ही संकल्पनाच मला मान्य नाही. देव ह्या व्यक्तीला, ह्या वस्तूला, जे काही असेल, देव ह्या शब्दालाच मी नाकारतो. स्पष्ट सांगायचं झालं तर मी देवाला मानत देव ही संकल्पनाच मला मान्य नाही. देव ह्या व्यक्तीला, ह्या वस्तूला, जे काही असेल, देव ह्या शब्दालाच मी नाकारतो. मधुसूदन, रागावू नकोस रे. तू आजाण आहे पण तू समजून घे त्याला. कृपावंत आहेस तू, कृपाळू आहेस. त्याच्या चुका पोटात घाल रे. तुझ्या कृपेमुळेच त्याला एवढं मोठं यश मिळालं ना. पण अजून समजत नाहीये त्याला कृतज्ञतेने तुझ्या पायावरती डोकं ठेवायचं सोडून
तो तुझ्या अस्तित्वाबद्दल शंका घेतोय. कसं समजाव रे त्याला? पण मधुसूदनना मला जाण आहे रे, तुझ्या कृपेमुळेच त्याला हे घवघवीत यश मिळालंय, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे मधुसूदनना. आणि तुझी क्षमा मागायचे कारण त्यांनी तुला धुडकारलंय म्हणून. पण मधुसूदनना, आजवर जशी कृपा माझ्या श्लोकवरती ठेवलीस तशीच कायम ठेव. अजाण आहे रे तू, अधवा तद्वा बोलतो, पण तू मनी धरू नकोस, नाहीतर मग एक दिवशी तूच प्रत्यक्ष त्याला दर्शन दे, म्हणजे त्याच्या मनातल्या सगळ्या शंका फिटतील. मधुसूदना, ये धावून आणि तुझ्या कृपेचा वरद हस्त त्याच्या डोक्यावरती ठेव. आलाच आहे तो क्षण, मला यावंच लागेल तुमच्या भेटीला. कलियुगात मैत्रीचा तारक मंत्र घ्या, नास्तिकाचा हात आस्तिकाच्या हातात द्यायला. तुझ्या कृपेची ने आज छाया, नको अंत पाहू नको दूर राहू, धाव पाव आता देवराया. जळी स्थळी मी पाषाणी, हा दावा ठाम कुणाचा, कुणी म्हणे या केवळ बाता, सारा खेळ मनाचा. हो जळी स्थळी मी पाषाणी, हा दावा ठाम कुणाचा, कुणी म्हणे या केवळ बाता, सारा खेळ मनाचा. मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता, देव जरी मी देवा शपथ मला लागली चिंता. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. थेट तुझ्या समोर उभा आहे मी, तरी दिसत नाहीये का मी तुला? तुलाच भेटायला आलोय मी. श्लोक एकदा तरी पहा माझ्याकडे. थांबा, सगळेच
विसरलात ना? आता आपण आहोत कृष्णकांत वैशंपायन उर्फ क्रिश. आता चमत्कार नाही, दैवी शक्ती नाही, आता फक्त मैत्री. श्लोक दशपुत्रे आता तुम्ही निघालात पण मी आता आलोय, मी काही करून तुम्हाला भेटीन. यु नीड हेल्प, तुम्हाला मदतीची गरज आहे मिस्टर श्लोक दशपुत्रे. आपलं नेक्स्ट टार्गेट श्लोक दशपुत्र. आज श्लोकने अगदी नाव काढलं नाही ग, त्याच्या मेहनतीचं अगदी सार्थक झालं. आज पंचपक्वांनांचा नैवेद्य करा देवळातल्या देवांसाठी, कुणीतरी जाण ठेवायला हवीच ना. हो, मध्यातलं नारळ दादा मी घेतो लावून. या ना, या इकडे. आई भाऊजी दिसत आहे किती छान होते नाही, आणि कपडे किती मस्त घातले होते. आता कौतुक समारंभ झाला असेल तर घोटभर चहा मिळेल का? जा, आलेच. अहो विश्वासराव, अरे वा. सुखी राहा बेटा, सुखी राहा. मला साहेब यासाठीच तुमच्या घरी यावं असं वाटत. चेअरमन साहेबांचा निरोप घेऊन आलोय. आपल्या श्लोक साहेबांनी नाव काढलं बघा गावाचं. बघितलं का? अहो बघितलं की ना इंटरव्ह्यू. मोठा माणूस झालाय तो, म्हणून गावाने त्याचा सत्कार करायचा ठरवलाय. नाही काय मारुतराव, तुम्ही सरपंच, तुमच्यासारख्यांना आणि चेअरमन साहेबांसारख्यांना माझ्यासारख्या पुजाऱ्याने नाही म्हणणं हा उर्मटपणा होईल. पण कसं आहे, तुम्ही हा जो सत्कार समारंभाचा घाट घातलेला आहे त्याच्यासाठी श्लोकला राजी करणं माझ्याच्याने काही होईल असं वाटत नाही. बघा निर्णय झालाय, आपल्या श्लोक साहेबांनी आपल्या गावचं आमंत्रण स्वीकारलंय. काय? हो मातीची ओढ असली की सगळं बरोबर होत. हो गावानं एवढा मोठा सत्कार समारंभ ठेवलाय प्रेमानं, मग नाही म्हणतील बाई. कुणी सांगितलं होतं तुला होकार कळवायला? अरे परस्पर निर्णय घ्यायला शिकलायस तू, काय गरज होती गावात सत्कार? सत्कार कशासाठी? कसं आहे, तुझा सत्कार होतोय ना त्यामुळे तुला त्याची किंमत नाहीये. अरे माझा सत्कार झाला असताना तर आनंदाने गेलो असतो मी. तू जाशीलच आणि मिरवून पण आलो असतो, पण तसं नाहीये ना तुझं. गावातले लोक सत्कार करतायत, तुला नको आहे सत्कार. हा सत्कार जर मॅडमनी ठेवला असता, कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीने ठेवला असताना तर गेला असता प्लीज. पण नाही, इथं आपल्या गावातले लोक सत्कार करतात, हरिपूरचे लोक सत्कार करतायत, तर तुला काय अडचण आहे जायची? जायचं, स्वीकारायचा सत्कार. काय फरक पडतोय त्यानं? ते काही मला प्रेमाने बोलवत नाही. प्रत्येकाला आपापली पोळी वाजायची असते. श्लोक दशपुत्रेनी गावाचं नाव मोठं केलं, श्लोक दशपुत्रेनी ज्ञातीचं नाव मोठं केलं. त्याच्या मागे मेहनत काय, कष्ट किती आहे ते माहिती आहे त्यांना. ते अभ्यासणार आहेत, ते करणार आहेत. आयुष्यभर फक्त रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी. आणि त्या सत्कारात वेळ घालवायचा आहे कशाला? नवीन फीचर लॉन्च केलंय त्याचे किती काम आहेत. ते बघ तेवढंच नाही आयुष्यात, एक लक्षात घेत तुझा सुद्धा काहीतरी फायदा होणार आहे हे का लक्षात घेत नाही तू? माझा काय फायदा होणार आहे? अरे यामुळे आई बा. नाही नाही नाही, मी जे काय बोलतो ना नजर नको लागायला कोणाची. श्लोक एक काम कर, डोळे बंद कर आणि तो बॉक्स उघड. डोळे बिळे मी काही बंद करणार नाही, काय ते सांग. अरे श्लोक उघड, मी सांगतोय म्हणून उघड. मला काय आहे ते सांग. आधी तू उघड तरी. काय फेंगशुई, इवल आय, बुरी नजर से बचात आहे. जर परत माझ्या गाडीत आलं तर ह्याला आणि तुला दोघांनाही फेकून देईन. अरे पण मला चालणार नाही. रामकृष्ण हरी. परमेश्वरा आभार मानतो रे बाबा तुझे. काय हो, काय बोलताय देवाशी? कशाबद्दल आभार मानताय देवाचे? हे नेहमीच म्हणजे हे चंद्र सूर्य तारे वारे ज्यांनी निर्माण केले त्याचे आभार नको का मानायला?
काही नाही, फक्त हा देवाबद्दल वाटेल तसा बोलतो म्हणून मला त्याचा राग येतो. नाहीतर अभिमान आहे बरं का माझ्या मुलाचा, मला लाडका पोरगा आहे माझा. ते काय वाटतं मला की हे जे सगळं मिळालंय ते ज्याच्यामुळे मिळालंय त्याच्याबद्दल कृतज्ञ नको करायला. देवासमोर माणसाने लीन असायला हवं एवढंच माझं म्हणणं आहे. कळेल हो, कळेल त्याला हळूहळू. राहू द्या आता तो विषय, तो येतोय ह्याच्यातच आनंद मानायचा. गावकऱ्यांच्या प्रेमाला हो म्हटलंय त्यांनी आत्ता. गोपाळकृष्णा आता तुझ्याही प्रेमाची गोडी कळू दे एकदा त्याला. मित्रा हेच रे, हेच बांधूनच घातलंय तुम्ही मला.